मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये विटामिन सी ची कमतरता आपण कोणत्या अन्न पदार्थांमधून आणि कोणत्या फळांमधून पूर्ण करू शकतो, व्हिडिओ मध्ये सांगणार आहे सर्वात जास्त कोणत्या फळांमध्ये विटामिन सी आपल्याला मिळेल याविषयीची सुद्धा माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, त्याआधी सांगतो की विटामिन सी ची कमतरता झाल्यामुळे आपल्याला काय काय त्रास होऊ शकतात। तर मित्रांनो, विटामिन सी च्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला नक्कीच डिप्रेशन येऊ शकते। तर मित्रांनो, सोबतच तुम्हाला सांगतो की जर विटामिन सी हे तुमच्या शरीरात कमी असेल तर तुमच्या जी हाडे आहेत तुमच्या हाडांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही। सोबतच मित्रांनो, हाडे कमकुवत सुद्धा होतात। तर मित्रांनो, आता पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण विटामिन सी ची जी कमतरता आहे ती कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो। तर मित्रांनो, काही नाही, तुम्हाला आहे ना फक्त लक्षात ठेवा की लिंबू वर्गीय फळे म्हणजेच मित्रांनो तुम्ही संत्री, मोसंबी, किवी फळ ही लिंबूवर्गीय फळे खात चाला, विटॅमिन सी ची कमतरता पूर्ण तुमच्या शरीरात भरून निघेल। म्हणजे तुमच्या शरीरात जर विटॅमिन सी खूप कमी प्रमाणात असेल तर नक्कीच तुम्ही लिंबूवर्गीय फळे दररोज जरी थोडेसे तुम्ही लिंबू जेवताना जरी पाण्यात पिळून पिलात तरी तुम्हाला विटॅमिन सी भरपूर प्रमाणात दररोज मिळत जाईल। सोबतच पपई सुद्धा खाऊ शकता आणि सोबतच संत्री, मोसंबी हे तर तुम्हाला सांगितले, स्ट्रॉबेरी सुद्धा खाऊ शकता। आणि जर तुम्हाला समजा पालेभाज्यांविषयी झाले तर फ्लॉवर खात चाला, टोमॅटो खात चाला, पेरूमध्ये सुद्धा आपल्याला विटॅमिन सी भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। सोबतच बटाट्यामध्ये सुद्धा, पालकमध्ये सुद्धा विटॅमिन सी खूप प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अजूनही इतर व्हिडिओज खूप छान पद्धतीने मी एक्सप्लेन केलेले आहेत, ते व्हिडिओ जाऊन नक्कीच चेकआउट करा। आणि नवनवीन उपायांबद्दल जर माहिती पाहिजे असेल, कोणत्या उपायाबद्दल माहिती पाहिजे असेल, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, नक्कीच व्हिडिओ मी घेऊन येईन। थँक्यू।